कोल्हापूरची खाद्य संस्कृती जगप्रसिद्ध आहे. कोल्हापूरचा तांबडा पांढरा, कोल्हापूरची झणझणीत मिसळ आणि त्याबरोबरच कोल्हापुरात एक प्रसिद्ध पदार्थ तो म्हणजे राधानगरीची दूध आमटी म्हणजेच दूधसार. तर ही दूध आमटी बनवणारे देवेंद्र जाधव यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तसेच त्याबरोबर ही दूध आमटी कशी बनवली जाते. पण आता तेल गरम करून घेतलेलं आहे, आपण कांदा टाकत आहे त्यात. त्याला मी थोडा कांदा परतून घ्यायचा, थोडा लालसर होईपर्यंत थोडा परतून घ्यायचा. आता थोडा कांदा आपण लालसर भाजून घेतलेला आहे, त्याला मी फ्राय करून घेतलेला आहे. आता आपण टाकतो ते बटाटा. आपण टाकणार आहे थोडा, आज आपला बटाटा थोडाफार त्याला आपण परतून घेतलेला आहे. आता ह्यानंतर आपण टाकणार आहे चटणी. ते तुमच्या ह्याच्या सर तुम्ही घेऊ शकता, म्हणजे जास्त कमी नाही. आपण टाकतोय ते दूध आमटी मधलं महत्व घटक आहे तो दूध आमटीचा मसाला. दूध आमटी करत असताना त्यात दूध आमटीमध्ये मिठाचा वापर करत नाही आपण, कारण का दूध आमटीमध्ये जर मीठ जर घातलं तर दूध फुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही दूध आमटी आपण जेवणासोबत घेतो तर तुमच्या चवीनुसार जे केवढं मीठ लागेल ते त्यावर सोबत घ्यायचं असतं. म्हणजे ही दूध आम्ही सुरुवात झाली ती राधानगरीतले जे जैन कमिटी लोक आहेत त्यांच्यापासून सुरुवात पहिल्यांदा झाली, कारण त्या समाजात हा दूध आमटीचा जास्त वापर केला जातो, म्हणजे जास्त प्रमाणात त्यांच्यात केली जाते. प्रमाण असं आहे. टेस्ट कशी असते दूध आमटीची? दूध आमटीची टेस्ट
एकदम तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल ती. मुळात म्हणजे दूध आम्ही ट्राय करताना पहिल्यांदा तुम्ही एकतर चपातीवर खाऊ शकता, साध्या पावावर खाऊ शकता, आणि राईस घेताना पण सर जास्तीत जास्त असा जेवढा जो चिकट भात जा असेल म्हणजे एखादा इंद्रायणी राईस किंवा असा असेल त्यावर तुम्हाला जास्तीत जास्त चांगली टेस्ट येईल आणि ती त्याची क्वालिटी कळेल किंवा दूध आमटी नेमकं कशी आणि काय कशी लागते ती. राधानगरीमध्ये सुप्रसिद्ध दूध आमटी जर तुम्हाला ही टेस्ट करायचं असेल तर तुम्ही 94-23-83-37-32 देवेंद्र जाधव या नंबरवर कॉल करू शकता. आणि दुसरा एक नंबर आहे 96-73-74-71 योगीराज पवार ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही दूध आमटीची ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या महाराष्ट्र डिस्कव्हरी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.